नमस्कार, मी प्रियंका आणि माझ्या तुमची मैत्रीण एनआयटी रेसिपी मध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर मित्रांनी मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत विदर्भ स्पेशल सांबार वडी। तर सांबार वडी विदर्भातील स्पेशल लोकप्रिय नाश्ता आहे, खास करून नागपूर मधला। त्यामुळे सांबार वडीला नागपूर स्पेशल असे सुद्धा म्हटले जाते। तर ही सांबार वडी खायला देखील खूप रुचकर लागते, सोबतच करायला देखील एकदम सोपी रेसिपी आहे। तर आता थंडीचे दिवस चालू आहे, त्यामुळे बाजारात सांबार छान हिरवागार तसेच सस्ता मिळतो। तर चला तर मग विदर्भ स्पेशल सांबार वडी रेसिपी बघूया। पण त्या अगोदर तुमची मैत्रीण एनआयटी रेसिपी हे माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, सोबतच असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलला देखील क्लिक करा। तर सांबार वडी बनवण्यासाठी गॅसवर मी एका पातेल्यामध्ये तेल तापवायला ठेवलेलं आहे। तर सांबार वडी मी जास्त क्वांटिटीमध्ये बनवत आहे, त्यामुळे पातेलं मी मोठं घेतलेलं आहे। तेल छान आपलं तापलेलं आहे, तर यामध्ये मी मोहरी घातलेली आहे। मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर यामध्ये आपण जिरे घालूया। जिरे व्यवस्थित तडतडल्यानंतर यामध्ये आपण अद्रक, लसूण, मिरच्या त्याप्रमाणे कढीपत्त्याचा बारीक पेस्ट यामध्ये टाकूया आणि याला तेलामध्ये आपण छान परतून घेऊया। 1-2 मिनिटे तेलामध्ये याला व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये आपण तीळ घालूया। तर 2 टेबलस्पून या ठिकाणी मी तीळ घेतलेली आहे, तर याला थोडी मी भाजून घेतलेली आहे। सोबतच यामध्ये आपण खोबऱ्याचा कीस घेऊया, तर कीस देखील मी 2 टेबलस्पून घेतलेला आहे। त्यानंतर या ठिकाणी 1 वाटी मी या ठिकाणी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, तर जास्त पण कूट नाही, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे। त्याला थोडं मी जाडसर मिक्सरला वाटून घेतलं होतं, याला आपण व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। सोबतच यामध्ये आपण मसाले ऍड करूया। तर सर्वप्रथम यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ ऍड करायचं आहे। सोबतच यामध्ये आपण 1/2 टीस्पून हळद घालूया। सोबतच 1 टीस्पून या ठिकाणी मी लाल तिखट घालणार आहे, कारण आपण यामध्ये आधी मिरच्या घातलेल्या आहे, म्हणजे मिरचीचा पेस्ट टाकलेला आहे, त्यामुळे आपल्याला तिखट थोडं कमी टाकायचं आहे। त्यानंतर 1/2 टीस्पून मी गरम मसाला, 1/2 टीस्पून जिरे पावडर, सोबतच यामध्ये आपण काळी मिरी पावडर टाकूया 1/2 टीस्पून। याने आपला मसाला एकदम असा टेस्टी बनणार। सोबतच आपला सांबारवडीचा मसाला चटपटीत बनवण्यासाठी मी या ठिकाणी चाट मसाला टाकलेला आहे। जर तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर तुम्ही निंबूचा रस देखील यामध्ये टाकू शकता। त्यानंतर आपल्या सांबारवडी आंबट गोड होण्यासाठी यामध्ये मी थोडी साखर ऍड करणार आहे। जर तुम्ही चाट मसाला किंवा निंबूचा रस नसेल टाकला तर तुम्ही साखर नाही टाकली तरी चालेल। त्यानंतर मसाला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि 1-2 मिनिटे छान शिजवून घेऊया। 1-2 मिनिटानंतर यामध्ये आपण सांबार घालूया। तर सांबार मी स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेला आहे, तर हा सांबार आपण मसाल्यामध्ये टाकूया। मसाल्यामध्ये टाकल्यानंतर याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। सांबारला मसाल्यामध्ये छानपैकी मिक्स करून घेऊया। तर मित्रांनी मैत्रिणींनो, नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा, खूप अशा टेस्टी आणि रुचकर या सांबार वड्या लागतात। तर अशा पद्धतीने मी मसाल्यामध्ये सांबारला छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। सोबतच याला आपण झाकून आता 5-10 मिनिटे कमी गॅसवर याला शिजवून घेऊया, म्हणजे याची वाफ काढून घेऊया। मध्ये आपल्याला याला चेक करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने 10 मिनिटे झालेले आहे आणि मध्ये मी याला चेक करून घेतलेलं होतं। तुम्ही बघू शकता मसाल्याचा रंग या ठिकाणी बदललेला आहे, म्हणजे आपला मसाला छानपैकी शिजलेला आहे। त्यानंतर मी गॅस बंद करून घेणार आहे आणि मसाल्याला थंड करून घेणार आहे। त्यानंतर सांबार वडी बनवण्यासाठी आपण पीठ मळून घेऊया। तर या ठिकाणी मी मैदा घेतलेला आहे। तुम्हाला जितक्या क्वांटिटीमध्ये सांबार वड्या बनवायचं आहे तुम्ही या ठिकाणी मैद्याचं प्रमाण वाढवू शकता। तर यामध्ये सर्वप्रथम आपण चवीप्रमाणे मीठ घालूया। त्यानंतर 1/2 टीस्पून या ठिकाणी मी हळद घातलेली आहे। 1 टीस्पून या ठिकाणी मी लाल तिखट घेणार आहे, ते पण यामध्ये मी ॲड केलेलं आहे। त्यानंतर 1 मोठा चमचा या ठिकाणी मी तेल तापवून घेतलेलं आहे, तर ते तेल आपण यावर टाकूया। यांनी आपल्या सांबार वड्या छान अशा क्रिस्पी म्हणजे खुसखुशीत तयार होणार। आणि तेल या ठिकाणी गरम आहे, त्यामुळे चमच्याच्या साह्याने मी पिठामध्ये तेलाला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने मी तेलाला पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे।
तर हातामध्ये पकडल्यानंतर असा या ठिकाणी गोळा तयार होतो, याचा अर्थ आपलं मोहन या ठिकाणी परफेक्ट झालेला आहे। मोहन तुम्ही जेव्हा परफेक्ट टाकाल तेव्हाच तुमच्या सांबार वड्या छान अशा क्रिस्पी म्हणजे खुसखुशीत तयार होणार। त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपण छान याचा घट्टसर गोळा मळून घेऊया। तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, पीठ मळताना जास्त पण आपल्याला गोळा घट्ट नाही भिजवायचा आहे किंवा जास्त ओलसर पण नाही करायचा आहे। मीडियम असा आपल्याला गोळा याचा मळून घ्यायचा आहे। जर तुम्ही जास्त तर घट्ट गोळा मळान तर तुमचे सांबार वड्या ह्या व्यवस्थित होणार नाही, म्हणजे तुम्हाला पोळी त्याची व्यवस्थित लाटता येणार नाही। आणि ओलसर जर केला तर सांबार वड्या ह्या नरम पडणार, म्हणजे क्रिस्पी अशा तयार होणार नाही। तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे। पीठ व्यवस्थित आपण मळून घेतलेले आहे तर याला आपल्याला 15 मिनिटांसाठी आपण याला झाकून ठेवूया। 15 मिनिटांनंतर आपण याच्या सांबार वड्या करायला घेऊया, पण त्या अगोदर आपण पिठाला व्यवस्थित हाताच्या साह्याने व्यवस्थित स्मूथ करून घेऊया। अशा पद्धतीने मी याला व्यवस्थित स्मूथ करून घेतलेले आहे। त्यानंतर एक गोळा आपण घेऊया आणि सांबार वडी तयार करायला घेऊया आपण। तर अशा पद्धतीने मी एक गोळा घेतलेला आहे। तर आपल्याला जास्त पण पातळ नाही आणि जास्त पण जाड नाही तशा पद्धतीचा एवढा गोळा आपल्याला घ्यायचा आहे। त्यानंतर कोलपाटाला आपण थोडं पिठाने डस्ट करून घेऊया आणि याची एक पोळी लाटून घेऊया। तर पोळी लाटताना लक्षात ठेवायचं आहे, जास्त पण जाडी नाही आणि जास्त पण पातळ नाही, तर अशा पद्धतीने आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे। जर तुम्ही पोळी जास्त जर पातळ लाटली तर यामधून मसाला बाहेर देखील येऊ शकतो। तर इतकी जाडी आपल्याला पोळी असायला पाहिजे। त्यानंतर यामध्ये आपण मसाला भरूया। सर्वप्रथम कॉर्नरवर म्हणजे साईडला आपण पाण्याने पाणी लावून घेऊया, म्हणजे आपली सांबार वडी तेलामध्ये खुलणार नाही। तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी या ठिकाणी सांबार याच्यामध्ये भरलेला आहे। तर व्हिडिओमध्ये व्यवस्थित बघा आणि अशाच पद्धतीने आपल्याला सांबार वडी तयार करायची आहे। तर सांबार वडी तुम्हाला ज्या शेपची बनवायची आहे त्या शेपची तुम्ही सांबार वडी बनवू शकता। मी या ठिकाणी पुडाची वडी पुडाच्या वड्या बनवत आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने एक सांबार वडी या ठिकाणी तयार केलेली आहे। तर एकदम सोपी आहे रेसिपी सांबार वडी कशी बनवायची, तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा। तर मित्रांनी मैत्रिणींना उरलेल्या सांबार वड्या आपण याच पद्धतीने तयार करून घेणार आहोत। तर बघू शकता अशा पद्धतीने मी सर्व सांबार वड्या तयार करून घेतलेल्या आहे। त्यानंतर आपण याला फ्राय करून घेऊया। तर तळण्यासाठी मी गॅसवर तेल तापवायला ठेवलेलं आहे। तर लक्षात ठेवा, तेल आपल्याला जास्त पण तापवायचं नाही आहे, मीडियम गरम तेल आपलं असायला पाहिजे। आणि गॅसची फ्लेम आपल्याला या ठिकाणी मीडियम करायची आहे। तर सर्व सांबार वडे आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहे। एका वेळेस आपल्याला जास्त सांबार वड्या यामध्ये नाही टाकायचे आहे। पॅनमध्ये जेवढ्या सांबार वड्या मावेल तेवढ्या सांबार वड्या आपण यामध्ये टाकूया आणि याला गोल्डन क्रिस्पी होतपर्यंत आपल्याला दोन्ही साईडनी छान सांबार वड्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे। जोपर्यंत याचा रंग बदलत नाही तोपर्यंत आपण याला तेलामध्ये फ्राय करून घेऊया। आणि गॅसची फ्लेम आपल्याला या ठिकाणी मीडियमच ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरच याला आपल्याला छानपैकी गोल्डन क्रिस्पी करून घ्यायचं आहे। तर ह्या सांबार वड्या तुम्ही नक्कीच तयार करून बघा। आणि विदर्भामध्ये या सांबार वड्या कढीबरोबर खाल्ल्या जाते, तर कढीबरोबर ह्या सांबार वड्या खूप अशा टेस्टी लागतात। तर सर्व सांबार वड्या मी याच पद्धतीने तयार करून घेणार आहे। तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि सोबतच तुमची मैत्रिणी नवटी रेसिपी हे माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आजचा व्हिडिओ पाहिल्याबरोबर बाय बाय।